पुण्यालगत असलेल्या खडकवासला धरणाजवळ आपला खडकवासला हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. खडकवासला ग्रामस्थांनी हा सेल्फी पॉईंट तयार केला होता. तयार केलेल्या सेल्फी पॉईंटचे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आलं होतं. मात्र त्याच रात्री त्या सेल्फी पॉईंटची काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. यावर खडकवासला महात्मा गांधी चौक येथे आज सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामध्ये ज्या कोणी अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली आहे त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली. सौरभ जयसिंगमध्ये सरपंच खडकवासला गेल्या 14 तारखेला जे खडकवासला या सेल्फी पॉईंटचं उद्घाटन करून 15 तारखेला लगेच ज्या समाजकंटकांनी फोडले त्या समाजकंटकांच्या विरोधात आज आम्ही निषेध सभा आयोजित केली होती. या निषेध सभेमध्ये आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे. परंतु जे गुन्हेगार अटक केले आहेत ते नुसते कठपुतली आहे, पण त्या कठपुतलींच्या मागे जे सूत्रधार आहे ते सूत्रधार पकडण्याची आमची व ग्रामस्थांची तीव्र भावना आहे. व ते सूत्रधार लवकरात लवकर पकडून त्यांना कठोर शासन करून गावासमोर त्यांना उघडं करावे अशी सगळी ग्रामस्थांच्या वतीने किंवा गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी संदीप मते, माजी उपसरपंच खडकवासला. गेल्या 14 तारखेला जे आपलं खडकवासला या सेल्फी पॉईंटचं या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. त्या सेल्फी पॉईंटचं काही तासातच अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणी तोडफोड केलेली आहे. त्या तोडफोडीचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या आरोपींना त्यातील मुख्य सूत्रधार लवकरात लवकर पोलिसांनी या गावासमोर आणावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. नमस्कार, मी अतुल मते, खडकवासला मतदारसंघाचा सरचिटणीस. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे निषेध आंदोलन आज पुकारलं होतं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, त्या ग्रामस्थ सगळे सर्व जातीने उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. व पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो की तुम्ही जे 2 आरोपी दिलेले त्याच्यावरती ग्रामस्थ समाधानी नाही आहेत. त्यामुळं जर 4-5 दिवसामध्ये जर तुम्ही आम्हाला परत मूळ सूत्रधार सापडला नाही तर आम्ही SP साहेबांना भेटून हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असं त्याचा मी ह्या आंदोलनाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो. व मी माझे 2 शब्द थांबवतो. खडकवासला सेल्फी तोडफोड पॉईंटची जी काही मागे 14 तारखेला तोडफोड झाली यामध्ये ज्या काही समाजकंटकांनी ही तोडफोड केली यांचा राजकीय तेढ निर्माण करण्याचा उद्देश होता, ज्यामधून खडकवासला गावामध्ये रक्तरंजित लढा सुरू होईल असं त्यांचा उद्देश होता. काल पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केलेली आहे, परंतु त्या कारवाईवरती कुठलाही ग्रामस्थ समाधानी नाही आहे. यामागचा जो कोणी सूत्रधार असेल मुख्य त्याला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत ग्रामस्थांचा हलाडा असाच सुरू राहील. व यापुढे पोलिसांना आमची नम्र विनंती आहे की जे काही यापुढे गोष्टी त्यांच्या मार्फत तपासाचे होतील त्यांच्याकडनं जर ह्या गोष्टींना आम्हाला समाधान वाटलं नाही तर आम्ही उच्च स्तरीय म्हणजे आयुक्तांकडे या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी लेखी स्वरूपात करणार आहोत. एवढं बोलतो.